प्रत्येक भावना प्रत्येक अनुभव ज्यामधून तुम्ही जाता तुमच्या आयुष्यात ती शेवटी तुमचीच निर्मिती आहे जर केवळ तुम्ही याबद्दल जागरूक असू शकलात की काहीही झालं तरी ती तुमचीच निर्मिती आहे तर तुम्ही नक्कीच अस्तित्वात असण्याचा सर्वात मधुर मार्ग निवडाल भक्ती हा फक्त असण्याचा सर्वात सुंदर मार्ग नाही आहे तर ती सर्वात उच्च पातळीची बुद्धिमत्ता सुद्धा आहे पण जे लोक स्वतःला भक्त म्हणून घेतात साधारणपणे ते नुसतेच मूर्ख असतात म्हणून ज्या लोकांना वाटतं की ते बुद्धिमान आहेत त्यांचा कायम हाच प्रयत्न असतो की भक्तीच्या कुठल्याही प्रकारापासून लांब राहावं भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे मंदिरात जाणं नाही आहे किंवा मशिदीत किंवा चर्चमध्ये जाणं नाही किंवा कुठल्या प्रकारचा पूजापाठ करणं नाही भक्ती म्हणजे फक्त हे की तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्याच्या ज्या कुठल्या क्षणी तुम्हाला ही जाणीव असते की there is something larger than yourself functioning around you. तुमच्याहून काहीतरी खूप मोठं तुमच्या आजूबाजूला सर्वत्र कार्यरत आहे दुसरा कुठला मार्ग नाही तुम्ही भक्तिमयच असाल जर तुम्ही पुरेसे संवेदनशील असाल जर तुम्ही पुरेसे संवेदनशील असाल जर तुम्ही पुरेसे बुद्धिमान असाल जर तुम्ही पुरेसे समंजस असाल हे पाहण्यासाठी की तुमच्याहून खूप मोठं काहीतरी सतत कार्यरत आहे मग तुम्ही स्वाभाविकपणे एक भक्त आहात दुसरा कुठला मार्ग उरत नाही तुम्ही कदाचित वाकून नमस्कार करत नसाल तुम्ही कुठली पूजा करत नसाल तुम्ही मंदिरात बसत नसाल तुम्ही कदाचित एका भक्ताकडून अपेक्षित असलेल्या त्या कुठल्याच गोष्टी करत नसाल तुमचे कपडे त्यासारखे नसतील कदाचित तुमच्या कपड्यांवर देवाचं नाव प्रिंट केलेलं नसेल कदाचित तुम्ही कधीच देवाचं नावही तोंडानं उच्चारलं नसेल पण जर तुम्हाला जाणीव असेल जर तुम्ही जागरूक असाल की तुमच्याहून खूप मोठं असं काहीतरी या क्षणी कार्यरत आहे स्वाभाविकपणे तुम्ही बघता दुसरा कुठला मार्ग नाही जेव्हा तुम्ही स्वतःच्याच धुंदीत असता तुमच्या स्नायूच्या ताकदीमुळे किंवा तुमच्या बुद्धीच्या ताकदीमुळे किंवा ज्या कुठल्या थोड्याफार फालतू गोष्टी तुम्ही करू शकता आणि तुम्हाला वाटतं तेच सर्व काही आहे तेव्हाच तुम्ही भक्त नसता त्या अवस्थेत तुम्ही भक्त होऊ शकत नाही जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही सर्व काही आहात तुम्ही भक्त होऊ शकत नाही जेव्हा तुम्ही जीवनाच्या वास्तवाकडे डोळे उघडून बघता की तुम्ही इथे फक्त एक शुल्लक घटना आहात आणि तुमच्याहून खूप मोठं असं काहीतरी सतत कार्यरत आहे जर तुम्ही ह्याबद्दल जागृत असाल जर हे तुमच्यासाठी एक जिवंत वास्तव असेल तर तुम्ही कायमच एक भक्त आहात मी, मी हे पूर्वी कधीच बोललो नाही आहे मी हे बोलायला संकोच करतोय कारण मग ती बातमी सगळीकडे पसरेल आणि माझी छबी खराब करेल मी एक भक्त आहे अरे काय हे सद्गुरु तुम्ही आणि भक्त तुम्ही तर मगरूर आहात यासाठी खूप लागतं खूप काही लागतं मगरूर दिसायला तुम्ही कुठल्या प्रकारचे भक्त आहात अरे हो की तुम्ही तर शिवाचे भक्त असणार शिवा माझा पार्टनर आहे हे तुम्हाला पचायला खूप अवघड जाईल मी तुमचा भक्त आहे तुम्हाला हे समजत असेल किंवा नसेल खूप अवघड आहे हे समजणं भक्ती म्हणजे असं नाही आहे की मी तुम्हाला खाली वाकून नमस्कार करून पाय धरायला पाहिजे किंवा तुमची स्तुती केली पाहिजे अगदी प्रत्येक प्रकारे मी तुमच्यासाठी जगतो हीच भक्ती आहे मी हा जन्म घेतला तो सुद्धा हे तुमच्यासाठी घडवून आणायला आणि हीच भक्ती आहे जेव्हा तुम्ही इतर कोणाचं कल्याण तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं मानता तीच भक्ती असते एक भक्त जी गोष्ट अगदी सहजपणे करतो इतर अनेक लोक खूप संघर्षाने करतात फक्त या छोट्या व्यक्तीला बाजूला ठेवणं केवढा मोठा संघर्ष केवढा मोठा संघर्ष अनेक जन्मांचा संघर्ष डोक्यावर उभं राहणं श्वास रोखून धरणं जमिनीवर रांगणं आणि सर्व प्रकारच्या गोष्टी भक्ती हा फक्त एक सोपा मधुर आणि सुंदर मार्ग आहे स्वतःला जरा बाजूला ठेवण्याचा